गावाकडच्या पद्धतीने सुक्या बोंबिलचे कालवण याची रेसिपी आज मी शेअर करणार आहे नमस्कार ज्योतिष जायका किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत <गआगे> सगळ्यात अगोदर भाजीला लागणारं साहित्य असं आहे इथे मी एक वाटी सुके बोंबील घेतलेले आहेत ते स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत वाटण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा कट केलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर आणि त्याचबरोबर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मी घेतलेला आहे सगळ्यात अगोदर या भाजीसाठी आपण वाटण तयार करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ही भाजीला चव अतिशय सुंदर लागते तुम्ही अशाच प्रकारे ही भाजी बनवून पहा आता यामध्ये कट केलेला कांदा घालून घेणार आहे तर कांदा देखील मी न भाजता यामध्ये घातलेला आहे तुम्ही भाजूनही यामध्ये घालू शकता आता यामध्ये कट केलेला टोमॅटो देखील आपण ॲड करून घेणार आहे सोबतच लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तोही आपण यामध्ये घालून घेणार आहे आता खूप सारी कोथंबीर घालून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहे तर वाटणासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेणार आहे तर बघू शकता अतिशय स्मूथ असा आपला भाजीचा मसाला बनवून तयार आहे दुसरीकडे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई देखील व्यवस्थित गरम झालेली आहे आता यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेणार आहे आणि हे तेल देखील गरम करून घेणार आहे तेल देखील व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये मी कट केलेले बोंबील ते मी तळून घेणार आहे अशा प्रकारे बोंबील तळून घेतल्यामुळे बोंबील खाताना अतिशय ते कुरकुरीत लागतात तर आता हे बोंबील देखील तळून घ्यायचे तर बघू शकता बोंबील देखील व्यवस्थित तळून तयार आहेत आता हे बोंबील मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे सेम त्याच कढईमध्ये मी आता फोडणीसाठी काही कडीपत्त्याची पानं घालून घेणार आहे कडीपत्ताही छान तडतडला की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं जिरंही छान फुललं की यामध्ये मिक्सरमध्ये आपण वाटून ठेवलेला मसाला तो घालून घेणार आहे आणि हा मसाला देखील आपण मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित परतून घेणार आहे भाजीचा मसाला देखील व्यवस्थित परतलेला आहे आता यामध्ये मी काही मसाले घालून घेणार आहे तर इथे सगळ्यात अगोदर अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व जिन्नस पुन्हा मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी दोन चमचे पाणी घालून घेणार आहे जेणेकरून कढईला मसाला चिटकणार नाही आणि मसाला देखील व्यवस्थित शिजल्या जाईल आता हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनिट हा मसाला शिजवून घेणार आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि हा मसाला पुन्हा मिक्स करून घेणार आहे तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला वरून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये मी फ्राय केलेले बोंबील घालून घेणार आहे आणि हे बोंबील या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी भाजी लागते आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे तर पाण्याची क्वांटिटी देखील तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेणार आहे आणि भाजीला उकळी काढून घेणार आहे तर बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे अजून एखाद मिनिटभर आपण ही भाजी उकळून घेणार आहे आता या स्टेजला भाजी आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद करून याची प्लेटिंग करून घेणार आहे अगदी घरातील काही मोजकेच मसाले वापरून आपण ही भाजी बनवलेली आहे तर बघू शकता दिसायला ही तितके सुंदर पण खायला त्याहूनही टेस्टी ही भाजी लागते बाजरीच्या गरम गरम भाकरीबरोबर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही देखील बोंबल्याची भाजी अशाच प्रकारे नेहमी बनवाल तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद